शिर्डीचं साई मंदिर 7 तारखेला खुलं होणार आहे. दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी खास नियमावली शिर्डी संस्थानं जाहीर केली आहे. फक्त 15,000 भाविकांना दिवसभरात साई समाधीचं दर्शन घेता येणार आहे. तर दर तासाला 1,150 भाविकांनाच मंदिरात सोडलं जाईल. घटस्थापनेपासून राज्यातली सर्वधर्मीय प्रार्थना स्थळं सुरू होणार आहे. उस्मानाबादेतल्या तुळजापुरातही त्याची तयारी सुरू आहे. तुळजा भवानीचा चांदीचा गाभारा, सिंहासन, मंदिराचे चांदीचे दरवाजे आणि पितळी मूर्त्यांचं पॉलिश करण्याचं काम सुरू आहे. तीर्थ कल्लोळामध्ये पाणी सोडलं असून गायमुख तीर्थही भाविकांच्या स्नानासाठी सज्ज झालंय. यज्ञहोम कुंडाची डागडुजीही करून झाली आहे. घटस्थापनेपासून माहूरच्या रेणुका मातेचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून भाविकांना थेट दर्शन घेता येईल. पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत दर्शन खुलं असणार आहे. पहाटे 5 ते रात्री 11 अशी दर्शनाची वेळ असेल. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वृद्ध, 10 वर्षांखालील मुलं आणि गरोदर स्त्रियांना दर्शनासाठी मनाई आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कुलदेवी आणि आगरी कोळी बांधवांचं कुलदैवत कार्ला एकवीरा गडावरती मंदिर उघडण्याची तयारी सुरू झाली आहे. लोणावळ्यातल्या कार्ला गडावरती साफसफाई करण्यात आली. नवी मुंबईतील मडवी कुटुंब गेली 25 वर्ष ही सेवा देत आहे. कोरोना काळातही खंड न पाडता मंदिर स्वच्छ ठेवण्याचं काम या कुटुंबानं केलंय. संपूर्ण राज्यात घटस्थापनेपासून मंदिरं आणि इतर सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं सुरू होत आहेत. मात्र नाशकातील कोटमगाव जगदंबा मंदिर यावर्षी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर विश्वस्तांनी घेतलाय. कोरोनाचा प्रादुर्भाव बघता हा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान विश्वस्तांनी जाणीवपूर्वक हा निर्णय घेतल्यानं त्याचं कौतुक केलं जात आहे. सात तारखेपासून मुंबईतल्या मुंबादेवीचं मंदिरही खुलं होतं. दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग केल्यावर SMS वरती दर्शनाची वेळ कळवली जाईल. www.mumbadevi.org.in या वेबसाईटवरती बुकिंग करूनच तुम्हाला दर्शन घेता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलं, वृद्ध नागरिक आणि गर्भवतींना दर्शनाला परवानगी नाही आहे. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरही 7 ऑक्टोबरपासून गणेश भक्तांसाठी खुलं होत आहे. रोज सकाळी 7 ते दुपारी 12 आणि त्यानंतर दुपारी 12 ते संध्याकाळी 7 पर्यंत मंदिर खुलं असेल. मात्र ज्यांनी ऑनलाईन आरक्षण केलं असेल फक्त त्यांनाच दर्शन घेता येईल असं सिद्धिविनायक मंदिर न्यासानं स्पष्ट केलंय. गणेशोत्सव काळात एसटीला सुमारे 8 कोटींचं जादा उत्पन्न मिळालंय. या काळात एसटी महामंडळानं जादा एसटी बसेस सोडलेल्या, त्यातून एसटीला हे उत्पन्न मिळालंय. परिवहन मंत्री अनिल परब यांनी याची माहिती दिली. 5 ते 20 सप्टेंबर या गणेशोत्सव काळात जादा बसेस चालवण्यात आलेल्या होत्या. जवळपास 3,000 गणपती स्पेशल एसटीमधून 4 लाख प्रवाशांनी प्रवास केलेला. केंद्रीय समिती 2 महिन्यानंतर पुराच्या नुकसानीची पाहणी करायला आल्यानं कोल्हापुरातले शेतकरी संतप्त झाले. शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आलं. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली. केंद्रीय पाहणी पथकानं पूरग्रस्त सांगली जिल्ह्याचाही दौरा केला आणि पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पूरग्रस्त भागाची माहिती घेण्यासाठी हा फक्त प्रशासकीय दौरा असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. मात्र पूर येऊन गेल्यानंतर तब्बल 2 महिने उशिरानं पथक आल्याचा आरोप नुकसानग्रस्तांनी केला. किमान योग्य ती मदत तातडीनं मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी औरंगाबादच्या शेकटा गावात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. यावेळी आंदोलक शेतकरी पाण्याच्या टाकीवर चढले आणि तिथून घोषणाबाजी केली. सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही, फक्त आश्वासन देतं असा आरोप करण्यात आला. प्रत्यक्षात मदत मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतलाय. औरंगाबादेत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी एका तरुणानं थेट तलावात उतरून आंदोलन सुरू केलं. सलीम अली नावाचा हा तरुण तलावात उतरला. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत तलावात बोटीमध्येच बसून राहणार असा पवित्रा त्यानं घेतला. पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि अखेर त्याची समजूत काढून त्याला पाण्याबाहेर काढण्यात आलं.
यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने न्याय द्यावा अशी मागणी करत शिवसैनिक रस्त्यावर उतरले. राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपयांची मदतीची मागणी यावेळी करण्यात आली. शासकीय विभागाचे पंचनामे करण्यात वेळ जाईल म्हणून शिवसेनेने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अहवाल भरून तो प्रशासनाकडे सादर केला. उसाला एक रकमी FRP मिळावा या प्रमुख मागणीसाठी सोलापूर शहरात रयत क्रांती संघटनेनं मोर्चा काढला. परवानगी नसल्यानं चार पुतळा इथं पोलिसांनी हा मोर्चा रोखला. त्यावर सदाभाऊ खोत यांच्यासह कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यानंतर पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत मोर्चेकऱ्यांना वाट मोकळी करून दिली. पुण्यात पडलेल्या धोधो पावसामुळे उजनी धरण आता 100% भरलंय. गेल्या वर्षी 31 ऑगस्टला भरलेलं धरण यावर्षी 35 दिवस उशिरा भरलं. दुपारी 1 वाजता धरण 100% भरल्याचं जाहीर करण्यात आलं. उजनी धरणातून पुणे सोलापूर अहमदनगर आणि उस्मानाबादला पाणी पुरवठा केला जातो. यवतमाळमध्ये नाल्याला आलेल्या पुरात 25 ते 30 गायींचा कळप वाहून गेला. महागाव तालुक्यातील बेलदरी इथली ही घटना आहे. पशुपालकांच्या गायी कालवडी आणि गुराखी घेऊन परतत होता त्यावेळी जनावरांचा कळप नाल्याच्या पाण्यातून मार्ग काढत होता. दरम्यान परिसरात जोरदार पाऊस सुरू झाल्यानं आधीच ओसंडून वाहणाऱ्या नाल्यात पाण्याचा प्रवाह वाढला. त्याचा अंदाज गुराख्याला आला नाही आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली. जालन्यातील घनसावंगी तहसील कार्यालयावरती आज शेतकऱ्यांनी सडलेला शेतमाल बैलगाडीतून नेऊन हलगी मोर्चा काढला. प्रशासन केवळ कागद काळे करण्यात व्यस्त असल्याचा आरोप करत नुकसान भरपाई देण्याची मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास भव्य आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. येवला शहरातील अविनाश पाटील या शेतकऱ्यानं शेवगा लावला होता. मात्र शेवग्याला भाव मिळत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यानं 100 शेवग्यांच्या झाडांवरती कुऱ्हाड चालवली आहे. त्यांनी अख्खी बागच उखडून टाकली आहे. आधीच मुसळधार पावसानं बळीराजाच्या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं असताना आता पिकांनाही भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 14 व्यक्तींचा मृत्यू झालाय तर 244 मोठी जनावरं 230 लहान जनावरं मृत्युमुखी पडली आहेत. सोबतच 1600 पेक्षा अधिक घरांचंही नुकसान झालंय. पुण्याला काल पावसाचा चांगलाच तडाखा बसला. आता पावसानं इथं विश्रांती घेतली आहे. मात्र काल अवघ्या 2 तासात पुणे शहरात 26.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अचानक आलेल्या पावसानं पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे पुण्यातील रस्त्यांना ओढ्या नाल्याचं स्वरूप आलं होतं. तर शहरातील गणेश पेठ, सदाशिव पेठ, पुणे स्टेशन, म्हात्रे पूल अशा अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. जालन्यातील हसनाबाद महसूल मंडळात काल मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे नद्या नाल्यांना पूर आला. पावसामुळे हसनाबाद तळेगाव रस्त्यावरील अंजना नदीवरील पूल वाहून गेलाय. त्यामुळे हसनाबाद तळेगाव, विटा, खादगाव, सावखेडा, पिंपळगाव या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त ग्रामस्थांनी श्रमदानानं लाकडी पूल बांधलाय. भामरागड तालुक्यातील भुसेवाडा आणि गुंडेनूर गावातील ग्रामस्थांनी स्थानिक साहित्याचा वापर करत बारमाही नाल्यावरती बांबूचा पूल उभारलाय. त्यामुळे ग्रामस्थांची पुढील 6 महिने ये जा करण्याची दगदग वाचली आहे. सरकारी कर्मचारी आणि आरोग्य सेविकांना गावात यायला खळाळत्या नाल्याचा अडसर व्हायचा तो आता दूर झालाय. जालन्यातील लेकींनी शहरात खड्डे बुजवा आंदोलन केलं. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आलं. पावसामुळे झालेले हे खड्डे आंदोलनादरम्यान बुजवण्यात आले. जालन्यातल्या लेकींनी माहेरी येऊन स्वतःच्या खर्चानं हे खड्डे बुजवलेले आहेत.
लातूर जिल्ह्यातील उदगीतला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 ची प्रचंड दुरावस्था झाली आहे। खुद्द राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या मतदारसंघातूनच हा रस्ता जातो। खड्ड्यांमुळे उदगीतला जाणं म्हणजे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। छोटे मोठे अपघात तर नित्याचीच बाब झाली आहे। लातूरहून उदगीर हे 70 ते 75 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी तब्बल 2.5 ते 3 तास इतका वेळ इथं लागतोय। कल्याणपूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हेगारांसोबत दारू पितात अशा परिस्थितीत या भागातील गुन्हेगारी थांबणार कशी असा सवाल भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलाय। अंमली पदार्थांमुळे वाढलेल्या गुन्हेगारी विरोधात कल्याणमध्ये भाजपनं पोलीस ठाण्यावरती मोर्चा काढला। हे प्रकार थांबले नाही तर जनआंदोलन करू असा इशारा गणपत गायकवाड यांनी दिलाय। पंधरा महिन्याच्या थकीत पगाराच्या मागणीसाठी गोंदियात ग्रामीण गृहनिर्माण अभियंता संघटनेच्या वतीनं कामबंद आंदोलन करण्यात आलं। जिल्ह्यातल्या घरकुल योजनेची कामं खोळंबली आहेत। जून 2020 ते सप्टेंबर 2021 या काळात मानधनही मिळालं नसल्याची तक्रार आहे। आज त्यांच्या या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कर्मचाऱ्यांना सेवा विनिमय लागू करण्यात आला आहे। समितीच्या बैठकीत या ठरावाला मंजुरी देण्यात आली आहे। मंदिर समितीत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना 2017 कायम करण्यात आलं, मात्र त्यांचा सेवा विनिमय निश्चित करण्यात आलेला नव्हता। मागील काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांनी ही मागणी लावून धरली होती। मुंबईत मध्य रेल्वेनं नवीन ऑटोमोबाईल कॅरियरचं उद्घाटन केलं। 18 टन क्षमता असलेले हे डबे रेल्वेनं परेल वर्कशॉपमध्ये तयार केलेत। वाहनांची नेआण करण्यासाठी यात खास बदल करण्यात आलेत। या नव्या कॅरियरचा वेग ताशी 110 किलोमीटर असणार आहे। यातून वाहनं देशभरात पोहोचवली जातील। झायकोव्ह डी या लसीच्या चाचण्यांमध्ये एकाही मुलाला रिॲक्शन झालेली नाही आहे। पुण्यात 13 ते 17 वयोगटातल्या 47 मुलांना झायकोव्ह डीचे 3 डोस देण्यात आले, मात्र त्यातल्या एकालाही 24 ते 28 तासात ताप अंगदुखी थकवा जाणवला नाही। नाशकातही 300 मुलांना लस देण्यात आलेली आहे, त्यांनाही साईड इफेक्ट जाणवले नाहीत। झायकोव्ह डी ही लस एका विशेष इंजेक्टरद्वारे त्वचेत दिली जाते। मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नसल्याचा दावा मुंबई महापालिकेनं न्यायालयात केलाय। लसीचे 2 डोस घेतलेल्यांची संख्या आता मुंबईत 42 लाखांहून अधिक आहे, तर 82 लाख नागरिकांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे। अंथरुणाला खिळलेल्या तसंच वृद्ध नागरिकांना घरोघरी जाऊन लस दिली जातीय, तसंच लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे अशी माहिती मुंबई महापालिकेनं न्यायालयात दिली। अहमदनगर जिल्ह्यात आणखी 8 गावात आजपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आलाय। त्यामुळे लॉकडाऊन जाहीर झालेल्या गावांची संख्या आता 69 वर गेली आहे। यात संगमनेर तालुक्यात 28 गावांचा समावेश आहे। त्यापाठोपाठ पारनेर तालुक्याचा क्रमांक आहे। नगर जिल्ह्यात आज पुन्हा 481 रुग्णांची वाढ झाली आहे, तर शिर्डीत सध्या कोविड पेशंट्सची संख्या कमी आहे। तिथला वेळोवेळी आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय। तेव्हा नगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे 13 ऑक्टोबर पर्यंत। त्यामध्ये आता आणखी काही गावांची भर पडलेली आहे। राज्यभरात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना नगर जिल्ह्यात मात्र कोरोना रुग्ण रोज मोठ्या प्रमाणात शेकडोच्या संख्येनं वाढत आहेत, आणि म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून ज्या गावात कोरोना रुग्ण वाढत आहेत ती गावं आता लॉकडाऊन करण्यात आलेली आहेत। येत्या 24 ऑक्टोबरला दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना आयोजित करण्यात आला आहे। या सामन्यासाठी ICC ने 3 ऑक्टोबरपासूनच तिकीट विक्री सुरू केली आहे। मात्र या सामन्यासाठी तिकिटाचा सर्वाधिक दर हा 2 लाख रुपये असून 12,500, 31,000 आणि 54,000 अशा विविध किमतींची तिकीटं उपलब्ध आहेत। विशेष म्हणजे इतकी महागडी तिकीटं असूनही बुकिंग फुल झालंय। भंडाऱ्याची उधळण म्हणजे